सराव माध्यमाच्या दृष्टिकोनातून आज आपण गणित भाग 2 मधील समरूपता या घटकावर आधारित एक उदाहरण पाहणार आहोत. बघा तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर आकृती काढलेली आहे. मी उदाहरण वाचत आहे. दिलेल्या आकृतीमध्ये डीई समांतर बीसी, बाजू डीई समांतर बाजू बीसी, एडी आणि डीबी यांचं गुणोत्तर 2:3 दिलेलं आहे. तर एडीई या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं एबीसी या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाशी गुणोत्तर किती असं विचारलेलं आहे. आपल्याला पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे 4/25, दुसरा पर्याय आहे 3/9, तिसरा पर्याय दिलेला आहे 12/16 आणि चौथा पर्याय आहे 9/25. चला तर आपण एनटीएससीला हा प्रश्न आला तर लवकरात लवकर आपल्याला प्रश्न कसा सोडवता येईल हे पाहूयात. पहा विद्यार्थी मित्रांनो, आकृतीचं निरीक्षण चांगले करा. माझ्या हाताकडे बघा, बाजू डी ई आणि बाजू बी सी. पुन्हा एकदा पहा, बाजू डी ई आणि बाजू बी सी या दोन समांतर रेषा आहेत. समांतर रेषा हा शब्द उच्चारल्या बरोबर तुमच्या लक्षात आले असेल की जर मी यांची ए बी ही छेदिका धरली तर कोण ए डी ई आणि कोण डी बी सी हे दोन संगत कोण एकमेकांशी एकरूप होत आहेत. पहा, हेच मी लिहित आहे. डीई समांतर बी सी आपल्याला दिलेले आहे. या दोन समांतर रेषांची जर रेख ए बी ही छेदिका आपण ग्राह्य धरली तर कोण ए डी ई एकरूप कोण डी बी सी छेदिकेच्या एकाच अंगाला तयार होणारे संगत कोण. आता पहा, डी हा बिंदू ए व बी च्या दरम्यान आहे म्हणून कोण ए डी ई एकरूप कोण ए बी सी असे म्हणता येईल. याला मी म्हणाले विधान 1. त्याप्रमाणे जसं डीई समांतर बी सी घेतलं आणि ए बी ही छेदिका घेतली त्याचप्रमाणे आता आपण ए सी ही छेदिका ग्राह्य धरूयात. पहा तर रेख ए सी ही छेदिका घेतली असता कोण ए ई डी हा कोण कोण ई सी बी या कोणाशी एकरूप ठरतोय. कशावरून? संगत कोण. कोण ए ई डी एकरूप कोण ई सी बी छेदिकेच्या एकाच अंगाला तयार होणारे दोन संगत कोण. आणि जसे डी हा बिंदू ए व बी च्या दरम्यान होता तसाच ई हा बिंदू ए व सी च्या दरम्यान असल्यामुळे कोण ए ई डी एकरूप कोण ए सी बी असे मला निश्चितच म्हणता येईल. आता पहा, मी विधान 1 आणि विधान 2 चा वापर इथे करणार आहे. विधान 1 व विधान 2 वरून पहा, विधान 1 मध्ये म्हटलं होतं आपण कोण ए डी ई म्हणजे हा कोण कोण ए बी सी या कोणाशी एकरूप आहे आणि विधान 2 मध्ये म्हटलं की कोण ए ई डी म्हणजे हा कोण ई सी बी ए सी बी म्हणजे ह्या छोट्या त्रिकोणातला त्रिकोण ए डी ई हा छोटा त्रिकोण आणि मोठा त्रिकोण ए बी सी छोट्या त्रिकोणातले कोण डी हा कोण बी शी समरूप आहे आणि कोण ई हा कोण सी शी समरूप आहे. म्हणजेच काय सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोण ए डी ई हा छोटा त्रिकोण मोठा त्रिकोण ए बी सी शी को या समरूपता कसोटीने समरूप होत आहे. ओके, आता पहा, मी दोन त्रिकोण ए डी ई आणि त्रिकोण ए बी सी हे दोन त्रिकोण समरूप दाखवलेले आहेत. मग या दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे प्रमेय आपण पाहिलेले आहे आणि या क्षेत्रफळाचे प्रमेय आपण इथे
वापरणार आहोत, कारण आपल्याला दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर विचारलेलं आहे. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ए डी ई छेद एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी म्हणजे लहान त्रिकोण छेद मोठा त्रिकोण यांचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे ए डी या बाजूचा वर्ग छेद ए बी या बाजूचा वर्ग. आता पहा, ए डी ही जशीच्या तशी लिहिलेली आहे, परंतु बाजू ए बी बी हा बिंदू मधोमध असल्यामुळे ए डी अधिक बी बी कंसाचा वर्ग अशी लिहिली आहे. आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे 2 + 3 हे गुणोत्तर आहे, म्हणजेच मी इथे किमती टाकत आहे 2 चा वर्ग छेद 2 + 3 कंसाचा वर्ग, 2 चा वर्ग 4 आणि 2 + 3 कंसाचा वर्ग म्हणजेच 5 चा वर्ग बरोबर 4/25 म्हणजेच पर्याय क्रमांक 1.